नमस्कार, मेधाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। स्वादिष्ट असं गोड जेवण झालं की आपल्याकडे विड्या खाण्याची पद्धत आहे, तर आज आपण पानांचा तांबूल कसा करायचा आहे ते बघणार आहोत। चला तर मग साहित्य काय लागणार आहे ते बघूया। विड्याची पानं, भाजलेली धन्याची डाळ, भाजलेली बडीशेप, गुलकंद, टूटी फ्रुटी, डेसिकेटेड कोकोनट, ज्येष्ठमध पावडर, लवंग पावडर, वेलदोडा पावडर, मेंथॉल, चुना, कात पावडर, काश्मीरी सुगंध। विड्याची पानं ही खायची विड्याची पानं आहेत, त्याचे आपण देठ काढून घेऊया। एकावर एक पानं ठेवून कट करून घेऊया। रोल करून घ्यायचा एकदम। बारीक कापून घेऊया। याच पद्धतीने सगळी पानं कापून घेऊया। गुलकंद, डेसिकेटेड कोकोनट, धन्याची डाळ मी थोडीशीच भाजून घेतली आहे, भाजलेली बडीशेप, ज्येष्ठमध पावडर, वेलदोडा पावडर, लवंग पावडर, टूटी फ्रुटी, काश्मीरी सुगंध। पानाचं जिथं साहित्य मिळतं त्या दुकानात नक्की मिळेल। काश्मीरी सुगंध घालताना फार घालायचा नाहीये, वासापुरताच घालायचा आहे। कात, मेंथॉल किंवा थंडक असं त्याला म्हणतात, हे पण फार घालायचं नाहीये, नाहीतर पान कडू होतं। तुकडे करून घालते। चुना, यामध्ये मी थोडस पाणी घातलंय। सगळं साहित्य नीट मिक्स करून घेऊया। हाताने मी नीट मिक्स करून घेतलंय।